नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे एक उदाहरण द्यावं असं वाटतं क्रिकेट संदर्भात नाही आहे परंतु क्रिकेटला निगडित कसं आहे ह्याचा तुम्ही विचार करा लग्नाची गोष्ट असते अगदी मोठ्या थाटामाटामध्ये मे प्रेम जमतं मग लग्न होतं आणि त्यावेळेला अगदी धूमधमाल असते परंतु जेव्हा तो रोमांसचा भर ओसरतो आणि जेव्हा तुम्ही खरे संसाराला लागता तेव्हा तुम्हाला कळतं की याच्यातल्या खाचा खोचा काय आहेत मला हे उदाहरण अशाकरता द्यावं असं वाटतंय अमेरिकेमध्ये टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप अगदी रोमांस होता आ हा हा कारण दोन लाख पन्नास हजार म्हणजे एवढे प्रचंड प्रमाणात पंचवीस मिलियन डॉलर खर्च करून त्यांनी नवीन स्टेडियम उभारलं ते सुद्धा रेकॉर्ड टाईममध्ये शंभर दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर गंमत अशी झाली की जेव्हा हा उत्साह वाढत गेला भारत पाकिस्तान सामना आता होणार आहे त्याच्या अगोदर अमेरिका खेळणार आहे त्याच्या अगोदर भारतीय संघ प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे आयर्लंडविरुद्ध सामना करणार आहे असा मस्त उत्साह वाढत गेला आणि ज्या वेळेला न्यूयॉर्कला सामने प्रत्यक्ष चालू झाले तेव्हा तुम्हाला खरी परिस्थिती कळली कर कारण या ग्राउंडवरच्या नासाऊ काउंटी ग्राउंडवरच्या विकेटनी सगळ्यांना बुचकळ्यात पाडलेलं आहे हे विकेट असं आहे की जिथं बॉलर्सचा बॉल आहे आणि बॅट्समन शेकाटून निघत म्हणून त्याच्या मी आज तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड मी जो रोमांसची भाषा केली ती एवढ्याकरताच केली की सुरुवातीचा उत्साह सुरुवातीचा रोमांस आता कमी झालेला आहे खऱ्या संसाराला सुरुवात झाल्यानंतर कळून चुकलेलं आहे की ह्याच्यातल्या खाचाखोचा काय आहेत अडचणी काय आहेत त्याचं कारण तुम्ही गंमत बघा नासाव काउंटीचं ग्राउंड बनवलं गेलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये बनवलं गेलं अफलातून बनवलं गेलं परंतु मुख्य गोष्ट काय होती तर स्टेडियम सुंदर आहे आउटफील्ड आणि विकेटचं काय कुठल्याही खेळामध्ये ही गोष्ट नसते जेवढी क्रिकेटमध्ये असते विकेट ही गोष्ट इतकी महत्त्वाची असते तो एलिमेंट जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो इथे ते करणं शक्य नव्हतं म्हणून ऑस्ट्रेलियातल्या एका तरबेज माणसाला तज्ज्ञाला बोलवलं गेलं फ्लोरिडामध्ये तिथली माती वापरून एका भल्या मोठ्या ट्रेमध्ये विकेट तयार केली गेली ती तयार केलेली विकेट एका प्रचंड मोठ्या ट्रकवरती लोड केली गेली चार विकेट ट्रेमध्ये बनवली गेली आणि ती लोड करून न्यूयॉर्कला ते घेऊन आले आणि नंतर एखाद्या नवीन घरामध्ये फरशी किंवा कार्पेट बसवतात तशी ही विकेट नासाव काउंटीच्या ग्राउंडवरती त्या खाच्यामध्ये बसवली गेली ह्याच्यानंतर सगळेजणं अगदी कृतकृत्य झाले होते की आ क्या बात आहे टेक्नॉलॉजी अमुक तमूक सगळं झालं पण गंमत अशी आहे जेव्हा कुठला डॉक्टर ऑपरेशन करतो आणि कुठला तरी बाह्य गोष्ट शरीरामध्ये ढकलतो तेव्हा शरीर ते पटकन ॲक्सेप्ट करत नाही नेमकी तीच गोष्ट नासाव काउंटीच्या विकेटची झालेली आहे कारण अजूनही त्या मैदानाच्या परिसराने त्या विकेटना आपलं मानलेलं नाही आहे या विकेटवरती तडे जात आहेत पाणी मारलं तरी गडबड आहे नाही मारलं तरी गडबड होती आणि त्याच्यामुळे या विकेटवरती फलंदाजांची भंबेरी उडताना दिसलेली आहे प्रॅक्टिस मॅच सोडा ज्या मुख्य मॅचेस खेळल्या गेल्या श्रीलंकन संघ सत्याहत्तर आऊट त्याच्यानंतर आयर्लंडचा संघ संघ शंभरच्या आत ऑलआउट हे बघायला कोणीही टी ट्वेंटी क्रिकेट सा बघायला मैदानाकडे धाव घेत नाही हो एक मान्य आहे की एक आय पी एल होतं की जिथं वीस ओव्हरमध्ये दोनशे सत्तर धावा होत होत्या इतकं पाटा विकेट होतं की बॉलरचे हाल होत होते इकडं एक्झॅक्टली उलट आहे उलटा आहे बॉलरचा बॉल बाला आहे आणि बॅट्समन अडचणीत आहेत या दोन्ही गोष्टी मान्य नाहीत मला त्याचं कारण बॅट आणि बॉलमध्ये एक छान युद्ध जमायला पाहिजे ते बघायला प्रेक्षक मैदानावरती येतात पण हे किती जरी म्हणलं तरी एवढं बॉलर फ्रेंडली विकेट देणं हे टी ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही एक एकीकडे बॉलरची कत्तल व्हायला पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं नाही पण बॅट्समनला संधी तरी मिळायला पाहिजे हे विकेट असं आहे की जिथे हातावरती बरगडीवरती हेल्मेटवरती बॅट्समनना धडाधड बॉल आहेत शेकाटून निघतायत बॅट्समन हाताचे तर खरंच म्हणजे बोटांचे हाल झालेले आहेत ज्या बॅट्समननी तिथे राहण्याचा प्रयत्न केला आणि बोलस अक्षरशः जिबल्या चाटत आहेत कारण प्रत्येक बॉलला कधी बॉल उसळी घेतो आहे कधी थांबून येतोय कधी भस्कन खाली आहे त्याच्यामुळे धावा करणं हे खूप अवघड होतं आहे गंमत अशी आहे की ह्याच्यावरती तुमच्याकडे पैसे असले तंत्रज्ञान असलं तरी असं केलं की सोल्युशन मिळणार नाही आहे त्याचं कारण अखेर विकेट ही नॅचरल गोष्ट आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्युरेटर म्हणतोय याला थोडासा वेळ द्यायला पाहिजे मग ही गोष्ट अगोदर विचारात का घेतली गेली नाही आणि आता सगळ्या गोष्टी इतक्या तोंडावर आलेल्या आहेत की टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधली सर्वात मोठी मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान त्या सामन्यालाच विकेट गोळ घालणार का या चिंतेने आय सी सी अक्षरशः घेरलं गेलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की या विकेटवरती भरपूर पाणी मारून भरपूर रोलिंग करायचा प्रयत्न केला जाईल कारण भारत पाकिस्तान सामन्याकरता अजून तीन दिवस आहेत ते प्रयत्न केले जातील परंतु या प्रयत्नांना निसर्ग किती साथ देईल हे तुम्हाला खात्रीलायक सांगता येत नाही हीच तर खरी मेक आहे आणि त्यामुळे एकीकडे एक अशाही बातम्या पसरतायत की न्यूयॉर्कमधनं सामने हलवणार असं काही होणार नाही आहे एकीकडे डॅलास आहे फ्लोरिडा आहे जिथं नॉर्मल विकेट्स आहेत तिथं धावा केल्या जात आहेत न्यूयॉर्कमध्ये मात्र ते होत नाही आहे आणि जर भारत पाकिस्तान सामन्यालासुद्धा त्याचा प्रादुर्भाव झाला तर रसिक लोकांच्या उत्साहावरती आनंदावरती पाणी फिरवलं जाईल कारण अहो तुम्हाला काय सांगू मी आत्ता न्यूयॉर्कमध्ये आहे आणि या न्यूयॉर्कच्या सामन्यासाठी भारत पाकिस्तान सामन्यासाठी लोक अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातनं दीड दीड दोन दोन हजाराची विमान तिकीटं घेऊन येत आहेत मॅचचं तिकीट दोन हजार डॉलर्स म्हणजे जवळजवळ दीड लाख पावणे दोन लाख दोन लाख रुपयांसुद्धा लोकं विकत घेत आहेत साडेतीन तासाचा सामना बघायला एवढा प्रवास एवढा खर्च करून लोक येत आहेत त्यांचा उत्साह कायम कसा राहणार हा कळीचा मुद्दा निर्माण झालेला आहे त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्याकडे मी नजर ठेवणार आहे पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकेटच्या जो जो प्रॉब्लेम झाला आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करणार कारण आय सी सीचे सगळे लोक अक्षरशः कामाला लागले जो ऑस्ट्रेलियन तज्ज्ञ त्यांनी बोलवलेला होता त्याला धारेवरती धरलेला आहे फक्त याच्यावरती धडधडीत सोल्युशन मिळतं आहे की नाही ह्याच्याकडे माझं लक्ष असेल त्यामुळे आज थोडंसं न्यूयॉर्कची भटकंती के करणार आहे कारण इथे मी एकदम सेंट्रल न्यूयॉर्कमध्ये माझ्या मित्रमैत्रिणी कडा राहायला आलेलो आहे आणि त्यामुळे आज थोडीशी भटकंती करायची आहे सांगू नका कोणाला परंतु आज कॉन्सल मय अंबॅसेडर सुद्धा आम्हाला भेटणार आहे चहापानासाठी त्यामुळे त्याचा आनंद आहे पण एक नजर ह्याच्यावरती आहे दुसरी नजर माझी ग्राउंडवरती आहे की तिथं काय आहे भारतीय संघाने निर्णय घेतलेला आहे की आम्ही कुठलीही तक्रार करणार नाही जे विकेट असेल त्याच्याशी जुळवून घेऊन चांगला खेळ करायचा आम्ही प्रयत्न करू हा अत्यंत सकारात्मक विचार भारतीय संघाने केला आहे त्यामुळे बॉल भारतीय संघाच्या कोर्टामध्ये नाही आहे बॉल आहे तो आय सी सीच्या कोर्टामध्ये बॉल आहे तो क्युरेटरच्या कोर्टामध्ये त्यामुळे आता त्याच्यावरती ते ड्यूस करतायत का एस मारतायत हे बघायला परत एकदा न्यूयॉर्क फिरून झालं की मी नासाव काउंटीच्या मैदानावरती जाणार आहे तुमचं मत काय आहे असं विकेट टी करता चांगलं आहे माझं तर मत आहे की असं विकेट टी ट्वेंटी करता चांगलं नाही कारण या विकेटवरती भेगा आहे बॉल खाली वरती भस्कन राहतो आहे त्यामुळे फलंदाजाला त्याचा अंदाज येत नाही आहे फटके माझी तर सोडून द्या सर्व्हाइव्ह करणं मुश्किल होतं आहे ही चांगली गोष्ट आहे की नाही तुमचं मतमाल जरूर करवा फक्त त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम चॅनल यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आता थोडंसं न्यूयॉर्क भटकतो अर्थात भटकतो म्हणजे काय तुम्हालाही दाखवतो बाय बाय